शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह याचिकेवर पुढच्या महिन्यात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 19 एप्रिलला सुनावणी होणार होती. ही सुनावणी आता 6 मेला होण्याची शक्यता आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी झालेली नाही, त्यामुळे 6 मेला तरी सुनावणी होते का हे पाहणं महत्वाचं ठरेल. शिवसेना आमदार पात्रता प्रकरणी 26 एप्रिलला सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी होणार आहे. राहुल नार्वेकर एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र केले नाही म्हणून ठाकरे गटानं याचिका दाखल केलेली आहे. तर मुंबई हायकोर्टात सुनावणी घेण्यासाठी शिंदे गटानं ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात की हायकोर्टात सुनावणी होणार हे 26 एप्रिलला स्पष्ट होईल. शिवसेना ठाकरे गटानं पत्रकार परिषद घेत आपलं प्रचारगीत लॉन्च केलं. शिवसेनेचा उमेदवार असलेल्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना मशाल चिन्हाचा वापर करण्याचं आवाहन. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. उद्धव ठाकरे ने केलं. या प्रचार गीतात बाळासाहेब ठाकरेंपासून ते आदित्य ठाकरेंपर्यंतचा प्रवास रेखाटण्यात आलाय. यात सर्वसामान्य शिवसैनिकालाही स्थान देण्यात आलंय. अहमदनगरमध्ये भाजपला निवडणुकीपूर्वी जोरदार धक्का बसलाय. जवळपास 100 सक्रिय कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेश कार्यालयात आपले सामूहिक राजीनामे सुपूर्द केले. विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या कामाची व्याप्ती कमी झाली असं म्हणत सुनील रासने यांच्यासह जवळपास 100 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलाय. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. अतिसंवेदनशील अशा विजापूरमध्ये हेलिकॉप्टरनं मतदान पथक पोहोचलेलं आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन तयारीला लागलंय. समांतर सरकारचा दावा करणारी संघटना एसी सरकार समूहाचा महाराष्ट्रामध्ये शिरकाव झाला. या समूहानं थेट नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्या समूहाचा स्तंभ उभारला. थेट शिलालेख उभारल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. शिलालेख स्तंभ उभारल्यानं त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी परिसरामध्ये हातपाय पसरण्याचा या समूहाचा प्रयत्न मानला जातोय. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची मागणी वाढली. उमेदवारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या सभा घेण्याची मागणी करण्यात येते. पूर्व विदर्भात आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या 20 पेक्षा जास्त सभा झालेल्या आहेत. तर राज्यामध्ये 125 सभा यापुढे फडणवीस घेणार आहेत. पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी फडणवीसांकडून सभांचा धडाका लावला जातोय. मिशन 45+ साठी भाजपचे वरिष्ठ नेते कामाला लागले आहेत. टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजप आमदारांना अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. महायुतीचा प्रत्येक खासदार निवडून आणण्यासाठी प्रत्येक आमदाराला विधानसभा क्षेत्रातून मताधिक्य द्यावं लागणार आहे. तशा सूचना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना दिल्या आहेत. लातूरचे आमदार अमित देशमुखांची गाडी मराठा तरुणांनी अडवली. अमित देशमुख आपल्या कार्यक्रमासाठी वासनगावला निघाले होते. यावेळेस मराठा आंदोलकांनी गाडीसमोर बोंबाबोंब आंदोलन करत अमित देशमुखांना जाब विचारला. मात्र गोंधळ पाहून अमित देशमुख गाडीतून न उतरता कुणालाच काही न बोलता तिथून निघून गेले.